श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि बाहेर असा मस्त पाऊस पडतोय. अशात आपल्याला सगळीकडे लगबग झाली सुरू झालेली दिसते ती गणपती येण्याची, गणेशोत्सवाची. त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज इको फ्रेंडली गणपती कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी साहित्य जे घेतलेलं आहे ते अगदी तुम्हाला सहज उपलब्ध होईल. या साहित्यापासून आपण गणेशाची मूर्ती कशी बनवायची ते शिकवणारे. शाडू माती घेतलेली आहे. शाडू माती जर तुम्ही पावडर स्वरूपात आणली असेल तर तिला तुम्ही 2-3 तास पाण्यात भिजत ठेवा, नंतर त्याला चांगलं मळून घ्या. तर त्या पद्धतीने तुम्ही ती करू शकता किंवा मग भिजवलेली माती तुम्ही आणून त्याचासुद्धा हा गणपती बनवू शकता. किंवा शिल्पकार असते, कुंभार माती असते, याचासुद्धा वापर करून ही गणेशाची मूर्ती बनवता येते. तर एक एक पार्ट आपण बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे आधी पोटाचा आणि धडाचा भाग बनवून घेते. एक एक पार्ट बनवून घेतलं की आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो आपण सहज करू शकतो. आणि आपल्याला आकारही आपल्याला पाहिजे तसे आपल्याला ते करता येतात. त्याच्यामुळे मी एक एक पार्ट करून हा गणपती कसा बनवायचा अगदी सोपी पद्धत जी आहे जी मला आवडली ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी गणपती बनवण्याचे कारखाने असतात आणि ते शाडू मातीचे गणपती बनवतात. मी तिथूनच ही माती आणलेली आणि ते मोठे मोठे गणपती बनवतात. लहान मी इथे तुम्हाला अगदी तुम्हाला घरात ठेवण्यासाठी असो किंवा शाळेत एखाद्या प्रोजेक्टसाठी असो, स्पर्धेसाठी असो, त्याच्यासाठी तुम्हाला हा गणपती खूप उपयोगी येईल हा व्हिडिओ. त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे आपण एक एक पार्ट आधी ठेवून बघायचा आणि त्याच्यात काही बदल करायचा असेल तर तो बदल करून मग पुन्हा तिथे ठेवून बघायचा. सगळ्यात आधी आपण त्याचे पाय आणि धड तयार करून घेतलेले, नंतर आपण हात, डोकं आणि बाकीचा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. हा आधी व्यवस्थित, आता आपल्याला असं वाटलं की आता पूर्णपणे हा व्यवस्थित झालेला आहे तर आपण त्याला चिटकवून फिक्स करून घेणार आहोत. शाडू मातीचा गणपती पाण्यात सहज विरघळतो, त्याच्यामुळे त्याचं पावित्र्यही राखलं जातं आणि पर्यावरणालाही त्याची हानी होत नाही. याउलट प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती पाण्याच्या वर तरंगतात आणि मी इथे समुद्रकिनाऱ्याच्या जवळच राहते त्याच्यामुळे मी बघते की ते लाटेसोबत गणपती समुद्रकिनाऱ्यावर येऊन पडतात आणि भग्न अवस्थेतले ते गणपती बघून कुठेतरी आपल्याही मनाला वाईट वाटतं की 10 दिवस 5 दिवस आपण याची मनोभावे पूजा केलेली असते आणि आता ते अशा भग्न अवस्थेत तिथे पडलेले आहेत. त्याच्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपतीचा वापर तुम्हीही टाळा आणि इको फ्रेंडली गणेशा घरी आणा. किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघूनसुद्धा तुमच्या घरी छोटासा गणपती बनवू शकता. मूर्ती लहान असो की मोठी, आपल्याला पावित्र्य, त्याचं जे महात्म्य आहे तेच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे शक्यतोवर तुम्ही त्या गणपतीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचा वापर टाळा आणि घरीच अशा प्रकारचे तुम्ही गणपती बनवू शकता. किंवा कारखान्यांमधून सुद्धा तुम्हाला शाडू मातीचे गणपती सहज अवेलेबल होतील. आता इथे आपण एक एक पार्ट आपला हा हातसुद्धा इथे जोडून झालेले धडाला. एक एक पार्ट लावल्यामुळे आपल्याला त्याचा आकार घ्यायला आणि बदलायला सोपं जातं. फार वेळेस आपल्याला ते मूर्ती मोडावी लागत नाही किंवा काढावी लागत नाही. तर इथे आता आपण त्याची सोंडेचा भाग, डोक्याचा भाग आणि कान मी गोलाकार केलेले आहेत कारण हे बाल गणेशाचं रूप मी इथे दाखवलेलं आहे. मला अलंकार, फार अलंकार नसलेला आणि साधा असा बाल गणेश खूप आवडतो, त्याच्यामुळे मी आज तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. पुढच्या भागात मी याला रंगकाम कसं करायचं हे नक्की दाखवेल कारण रंगकाम होण्यासाठी याला 7 ते 8 दिवस याला पूर्णपणे सुकू द्यावं लागेल, त्याच्यानंतर मी याच्यावर रंगकाम करणार आहे. कुठलंही साहित्य न वापरता आपण हा गणपती तयार करून घेतलेला आहे आणि याला पॉलिशिंगसाठी आपण पाणी आणि ब्रश याचा वापर करत असतो. अगदी सॉफ्ट ब्रश जर तुमच्या घरात असेल तर त्याचा वापरच तुम्ही याला पॉलिशिंग करण्यासाठी करायचं आहे. म्हणजे जो अनइव्हन पार्ट असेल किंवा कुठे आपल्या हातामुळे मातीचा कण लागलेले असतील तर त्या
याच्यामुळे ब्रशमुळे ते निघून जातील आणि आपला गणपतीला छान पॉलिशिंग होईल. पॉलिशिंग करणं फार गरजेचं असतं जेव्हा आपली मूर्ती पूर्णपणे बनवून होते, त्याच्यानंतर आपण त्याला ब्रश आणि पाण्याच्या साह्याने अगदी कमी पाणी घेऊन पॉलिशिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. आता हा आपला बालगणेश ऑलमोस्ट तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरी तुम्ही कसा गणपती आणता तेही मला नक्की सांगा. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल खूप आवडतं, त्याच्यामुळे जास्वंदाचं फूल कसं बनवायचं हेही मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अगदी न सुकणारे फुलं आणि तुम्ही त्याचं डेकोरेशन म्हणून वापर करू शकता, तर तोही व्हिडिओ नक्की बघा. इथे आपला हा बालगणेश तयार झालेला आहे. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हा दाखवते. मस्त असा थोडासा सुकलेला आहे पण पूर्णपणे अजून सुकलेला नाही आहे, तर आपण त्याला पूर्णपणे सुकू देऊया आणि नंतर याच्यावर रंगकाम करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या चॅनलचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतीलच. त्याशिवाय तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघता येतील, कारण माझ्या एकाच चॅनलवर मी बहुतेक सगळ्याच प्रकारचे व्हिडिओ टाकत असते. मला जे जे आवडतं बनवायला त्याचे सगळे व्हिडिओ मी टाकते. धन्यवाद.